आहे मित्रांनो, आज आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या चॅनलचं नाव आहे शेतकरी दादा। प्लीज व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघू शकता आपण, आपली पेरणी एक आठवडा पूर्ण झालेली आहे। आज 8 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि धान जे आपण पेरलेलं आहे, सोयाबीन, ते खूप चांगल्या पद्धतीने उगवलेलं आहे। आता वाट पाहत आहे ते पावसाची, कारण आता आठवडा झाला पाऊस नाही आहे। एक पाऊस पडला होता त्याच्यावरती आपण पेरणी केलेली आहे आणि आता एक खूप मोठ्या पावसाची आवश्यकता आहे। हे जे तुम्ही बघू शकता, हे हा आपला इलेक्ट्रिसिटीचा एमएससीचा पोल आहे आणि हे बोरिंग आहे। आपल्या पूर्ण क्षेत्राला या बोरिंगमार्फत पाणी दिलं जातं। सध्या पाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आता जे वातावरण आहे त्याच पद्धतीचं वातावरण या सोयाबीन पिकाला लागतं आणि सोयाबीन हे पीक साधारण पावसावरतीच काढलं जातं। तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्लॉट झालेलं आहे सोयाबीनचं। हे सगळं क्षेत्र आपलं दिसतंय, हे आपलं क्षेत्र आहे। तिकडच्या बाजूचं दोन्ही बाजूचं आपलं क्षेत्र आहे। हे देखील आपलंच आहे। चला, शक्य झाल्यास पूर्ण क्षेत्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। खूप कमी वेळात गिरीचं झाड आहे। मित्रांनो, शेतात आपलं सोयाबीन व्यवस्थित उगवलंय का नाही हे पाहण्यासाठी जेव्हा आल्याच्या नंतर, एक फेरफटका मारण्यासाठी आल्याच्या नंतर असं लक्षात आलं की कोणीतरी आपल्या शेतातून, म्हणजे पेरलेल्या पिकातून, उभ्या पिकातून कोणीतरी ट्रॅक्टर घातलेलं आहे। आता मी आल्याच्या नंतर हा बाग परत मी व्यवस्थित केलेला आहे। तुम्ही पाहू शकता हे शेजाऱ्याचं क्षेत्र आहे, त्याच्या रानातून सुद्धा ट्रॅक्टर पूर्ण घातलेलं आहे पेरणी झाल्याच्या नंतर। आणि तेच हा आपला बाग आहे तो आता व्यवस्थित केला आहे मी। आणि तुम्ही पाहू शकता हे उभं धान आहे, या पिकाच्या मधून त्याने घातलेलं आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता, एखादी व्यक्ती आयुष्यात काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करते, पण काही असे समाजकंटक आहेत किंवा अशी काही लोकं आहेत समाजात की ज्यांना काड्या केल्याशिवाय जमत नाही। आणि आता मला शब्द नाही येते, मला खूप राग आलेला आहे गोष्टीचा, मनस्ताप होत आहे। कारण आता तुम्ही बघू शकता याच्यामागे खूप मेहनत असते, नांगरणी करणं आहे, तुमचे पाळ्या घालणं आहे, मोकळा करणं आहे, आणि एवढा खर्च करून एवढं महागाचं बी आणायचं, औषधं आणायची, पावा खतं आणायची, आणि त्याच्यानंतर जर असं कोणी करत असेल तर किती मनस्ताप होत असेल बघा। ते पूर्ण वावरातून त्याने ट्रॅक्टर नेलेलं आहे, म्हणजे त्याला थोडीशी खंत नाही, त्या व्यक्तीने विचारसुद्धा केला नसेल की या व्यक्तीचं किती नुकसान होणार आहे। पाहू शकता तुम्ही खूप नुकसान केलं आहे, म्हणजे हा खरं शेतकरी म्हणावं का ज्याने ट्रॅक्टर नेलंय ते, तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये, नक्की कमेंट करा आणि मला सांगा। म्हणजे जी लोक काहीतरी पुढे आयुष्यात करण्याचा प्रयत्न करतात किंवा पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मागे काही समाजकंटक कसे खेचतात ते बघा तुम्ही। आता हे एवढं आलेलं सोयाबीन आहे आणि त्याच्यामधून ट्रॅक्टर नेलेलं आहे, म्हणजे ह्या व्यक्तीने जराही विचार नाही केला। आणि हा जो हे जे क्षेत्र आहे, म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत जे रान दिसत आहे, हे जवळजवळ माझं 2 एकर क्षेत्र आहे। आणि ह्या ट्रॅक्टरचे जे एरिया ज्याने कव्हर केलेलं आहे, म्हणजे जे नासधूस केलेली आहे, ते साधारण ट्रॅक्टरची साईज म्हणजे 10 फूट असेल आणि हे लांबीला क्षेत्र माझं नाही म्हटलं तरी 500 फूट असेल, म्हणजे 5000 स्क्वेअर फीटचं त्यांनी नुकसान केलेलं आहे। म्हणजे 5 गुंठ्याचं क्षेत्र त्यांनी पिकाची माझ्या नासाडी केलेली आहे। याला काय अर्थ नाही, बघूया दादा कोणी केलंय काय केलं ते समजेलच आज संध्याकाळी, पण हे चुकीचं आहे। तुम्हाला काय वाटतं, हे असं नाही करायला पाहिजे। शेतकऱ्याचे असेही खूप हाल असतात आणि त्यातमध्ये हे नवीन काहीतरी वाद, म्हणजे काही सुरळीत चालू झालं एखाद्याच्या आयुष्यामध्ये की देव कोण बघा, देव काय करणार म्हणा, ही माणसाची विकृती आहे। बघा तुम्ही कुठपर्यंत गेलेलं आहे। पूर्ण क्षेत्रात म्हणजे काय म्हणायचं या व्यक्तींना, खरंच यार।
5,000 स्क्वेअर फीट म्हणजे 5 गुंठे, काही लोकांना तेवढं क्षेत्र सुद्धा नसतं.